हे तुमच्या शिवसेनेची ताकद आहे। मी माझे एकट्याचे नव्हे, मी शिवसेना प्रमुख जरूर, पण तुमची ताकद माझ्या बरोबर आहे म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे। शिवसैनिक हा बाजूला करून मला शिवसेना प्रमुख म्हणून मिळवता येणार नाही, ही माझी भावना आहे, ती प्रत्येकानं जोपासली पाहिजे। हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी 16 जून 1966 रोजी स्थापन केलेला शिवसेना हा पक्ष आणि आज राज्याच्या सत्तेमध्ये केंद्रस्थानी असलेला पक्ष म्हणून आपण बघत आहोत। 1967 ला ठाणे महानगरपालिका व 68 ला मुंबई महानगरपालिकेमध्ये राजकीय पटलावरती प्रथमतः आपलं त्यांनी स्थान या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये 25 वर्ष अविरतपणे सत्तास्थानी असलेला शिवसेना हा पक्ष आहे। आज शिवसेना या पक्षाला 55 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि सर प्रबोधनकार ठाकरे यांच्या खोलीमध्ये 18 लोकांच्या उपस्थितीमध्ये स्थापन झाला पक्ष आणि आज एकंदरीत पक्षाची झालेली भरभराट या संबंध गोष्टीकडे आपण कशा पद्धतीने बघता? प्रथम या ठिकाणी मी 55व्या वर्धापन दिनानिमित्त तमाम ज्या सैनिकांनी या ठिकाणी हा पक्ष इथपर्यंत आणि पक्षाचा भगवा ध्वज शिवसेना प्रमुखांचा विचार आणि त्यांचा आचार पोचवण्याकरता आपल्या स्वतःची आहुती बलिदान दिलं त्यांना मी आजच्या ठिकाणी या ठिकाणी माझ्या वतीने अभिवादन करतो। आणि तसं बघितलं तर हा आनंदाचा एक क्षण आहे, म्हणजे जसा आपला वाढदिवस असतो तसा आपल्या संघटनेचा वाढदिवस आहे आणि ह्या वाढदिवसाच्या निमित्त 1966 पासून ते आजपर्यंत सलग 55 वर्ष अगदी काही ठिकाणी स्पीड ब्रेकर, काही ठिकाणी विजय, काही ठिकाणी पराजय अशा परिस्थितीत अतिशय सक्षमपणे प्रबोधनकारांनी सुरुवात करून दिलेला शिवसेना प्रमुखांच्या हातात दिलेली ही संघटना हा बाळ महाराष्ट्राला देतो असं केलेलं आव्हान आणि त्यानंतर शिवसेना प्रमुखांनी स्वतःच्या एका शैलीने व्यंगचित्रकार, कलाकार, एक उत्तम वक्ता ह्या सगळ्या निर्मितीतून एक संघटना निर्माण केली। शिवसेना हा पक्ष कधीच नव्हता, शिवसेना ही शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी निर्माण केलेली संघटना म्हणून सुरुवातीला होती आणि संघटना हा पक्षाचा कणा असलेला कारणाने हा पक्ष अतिशय सक्षम आहे असं मला सांगावं वाटतं, कारण इतर पक्षाच्या कुठल्याही संघटना नव्हत्या, ते पक्ष म्हणूनच उदयाला आले होते। त्यामुळे पक्ष आणि संघटना, संघटना म्हटलं की एक परिवाराचं नातं असतं आणि त्या परिवाराच्या नात्यामधून संघटना निर्माण झाली की ती अतिशय खंबीर आणि भक्कम असते, जी तुम्ही आज बघताय की शिवसेना अनेक गोष्टी झाल्या, अनेक आले, अनेक गेले, अनेक आव्हानं आली, अनेक आव्हानं स्वीकारली, अंगावर घेतली, जशास तसंही उत्तर दिलं, पण ते का? कारण याला संघटनेचा कणा होता म्हणून हे सगळं शक्य झालं आणि आजही शक्य होत आहे असं मला या ठिकाणी सांगावं वाटतं। सर तुम्ही सेनेचे या ठिकाणी उपनेते आहात, एक ज्येष्ठ कामगार नेते म्हणून सुद्धा महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आपल्या सर्वांचं नाव आहे, परंतु सद्यस्थितीकडे बघितलं तर कोरोना या महामारीमुळे केंद्र सरकारकडून किंवा राज्य सरकारकडून या ठिकाणी आपण बघत असतो की विविध उपाययोजना देखील येत असतात, परंतु तरी देखील आज कामगार वर्ग हा मोठ्या प्रमाणावरती होरपळत असताना दिसत आहे। बऱ्याच कामगारांचे जॉब या ठिकाणी कोरोना या महामारीमुळे गेले आहे आणि कुठेतरी एक देशासमोर, राज्यासमोर मोठं आर्थिक संकट उभा राहिलेलं आहे। सर काय वाटतं, तुम्ही राज्यामध्ये या ठिकाणी पक्षाच्या केंद्रस्थानी आहात, विविध नेतृत्व सुद्धा तुम्ही केलेले आहात, सर काय वाटतं राज्य केंद्राने महाराष्ट्रासाठी काय नवीन विशेष उपाययोजना करावे या सर्व परिस्थितीमधून महाराष्ट्राला बाहेर काढण्यासाठी? प्रामुख्याने अशा पद्धतीचा प्लेगच्या नंतर 100 वर्षाच्या अवधीनंतर पहिल्यांदा आलेला हा करोना सारखा महामारीचा आजार आहे, त्या आजाराला आपण सर्वजण गेले 1.5 वर्ष सर्व या ठिकाणी सामोरे जातोय। अतिशय खिदाने सांगावं वाटतं की अशी परिस्थिती कोणावरही येऊ नये आणि जे आज ग्लोबली आलेली आहे या परिस्थितीमध्ये पहिल्यांदा ज्या वेळेस कोरोनाचा रुग्ण सापडला मला वाटतं पुण्यातच तो आपल्याकडे आपण विमानतळावरून पाहिलं आणि झालेली ही सुरुवात भरभर करता ह्या लपेटमध्ये सर्व गुंडाळले गेलो आणि लॉकडाऊन म्हणजे टाळेबंदी आणि खऱ्या अर्थाने टाळेबंदी म्हटलं की पहिला कणा म्हणतो तो आर्थिक व्यवस्था आणि आर्थिक व्यवस्था कोलमडून जाताना या ठिकाणी रस्त्यावरही माणूस नाही, कारखाने बंद आहेत, अशा परिस्थितीमध्ये आणि कुटुंब कशी चालतील, देश कसा चालेल आणि हे सावरत असताना उडालेली तारांबळ केंद्राची आणि अचानक कुठलाही संधी न देता, कुठलाही अवधी न देता, काही तासाच्या अवधीत केल्या कारणाने मग स्थलांतरित मजूर असेल, कारखान्यातला मजूर असेल,
छोटे मोठे लघु उद्योजक असतील किंवा काय असेल त्यांची इतकी तारांबळ उडाली की अक्षरशः काही लोकांची कुटुंब आज रस्त्यावर आलेली आहेत, अनेकांचा रोजगार गेलेला आहे. पण ज्या मानाने केंद्राने अतिशय नियोजन पद्धतीने आव्हानात्मक नाही, केवळ आम्ही 22 कोटी दिले, 22,000 कोटी दिले, 50,000 कोटी दिले, हे आकडे केवळ टेलिव्हिजन रिलेटेड आकडे आहेत. जर याचा आपण प्रत्यक्ष बघितला तर जी मोठी घोषणा केंद्राकडून करण्यात आली होती त्या घोषणेचा मी सरळ सरळ ढोबळ असा मग काढला की भारतातल्या 140 कोटी लोकांपैकी एका माणसाला किती मदत झाली, तर ती मी मदत पाहिली तर केंद्राने फक्त आणि फक्त प्रति माणूस 8 रुपये खर्च या ठिकाणी केलेला दिसतो. हे 8 रुपये जर पॅन्डेमिक मध्ये खर्च केला असेल पहिल्या टप्प्यात, दुसऱ्या टप्प्यात जे जे काही इतर खर्च आहेत मग आपल्या त्याच्यात आयुष्यमान योजनेपासून तर अगदी व्हॅक्सिन पर्यंत आजपर्यंत अजून पुढच्या टप्प्यातला तो आहे 54 रुपये. 54 आणि म्हणजे 8 रुपये तर तुम्हाला परत कर्ज रूपात ते प्रति द्यायचे आणि 54 रुपये पण तुमच्या टॅक्सेस मधून काढून घेणार आहे. म्हणजे सरकारने असं स्वतःहून काही केलेलं नाही. जे स्थलांतरित मजूर आहेत किंवा ज्यांचा उद्योग केलेला आहे, आज तुम्ही बघत असेल तर सर्व्हिस इंडस्ट्री या जवळजवळ त्याच्यातल्या अनेक लोकांचा रोजगार गेला आहे. कुटुंब अतिशय त्यांची मी या ठिकाणी आपल्याला सांगू शकत नाही. मग अशा परिस्थितीत काय करायला पाहिजे, तर इतर राज्यांनी इतर देशांनी काय केलेलं आहे तर त्यांनी किमान त्यांना बेरोजगारीचा जो भत्ता आहे, म्हणजे ते बेरोजगार आहेत आज, काहींचा रोजगार नाही, काहींचा रोजगार चालू नाही, अशा परिस्थितीमध्ये एक स्टायपेंड स्वरूपामध्ये, मी म्हणत नाही खूप मोठीशी रक्कम द्यावी, कितीही रक्कम दिली तरी कुटुंब चालवणं कठीण आहे, पण एक पालक म्हणून देशाचे जबाबदार केंद्र सरकार म्हणून या ठिकाणी त्यांनी किमान 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 एक साधारणतः 5,000-1,000 रुपये तरी या ठिकाणी अनुदान स्वरूपामध्ये द्यायला पाहिजे होतं, ते झालं नाही. अगदी सगळ्यांचा या ठिकाणी कोरोनाचा थोडासा लसीचा आपल्या त्याला आपण म्हणतो परिणाम कमी व्हायला लागल्यानंतर मजुरांना तात्पुरती काहीतरी जाण्या येण्याची मदत ती सुद्धा अजून मिळालेली नाही, काही लोकांना मिळते, हे सगळं तसं गोंधळात्मक आहे. आणि मला असं वाटतं की या परिस्थितीमध्ये मजूर तर 100% या ठिकाणी केंद्रावरती आणि त्या मानाने राज्याच्या ने सुद्धा डोमेस्टिक कामगारांकडे ज्या पद्धतीने लक्ष द्यायला पाहिजे होतं कामगार विभागाने, मी म्हणणार नाही तर कारण हे कामगार विभागाचं काम आहे, उद्योग ऊर्जा विभागाचं काम आहे, तर म्हणावं तितकंसं काही त्याच्यामध्ये सर्वांना मदत होऊ शकली नाही कामगारांच्या बाबतीत. इतर बाबतीत थोडीफार झाली आहे, त्याच्यात काही नाकारता येत नाही. सर, एकंदरीत आपण बघतोय राज्यामध्ये सेनेचा या ठिकाणी महाविकास आघाडी आहे आणि केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. सर्वाधिक जास्त कोरोनाचा फटका हा महाराष्ट्र राज्याला बसलेला होता. सर, तुमचं एकंदरीत असं मत आहे का की म्हणजे राजकीय आकासापोटी केंद्राने कदाचित महाराष्ट्राला मदत देण्यामध्ये कुठेतरी हात आखडता घेतलाय का, काय सांगाल या बाबतीमध्ये? हे 100% सत्य आहे, हे टाळून चालणार नाही. आज भारतीय जनता पक्षाचे कितीही अभ्यासू नेते जरी सांगत असले की हा याच्यात त्याला आपण म्हणतो की आपण त्याला का थोडक्यात मराठी भाषेमध्ये असं सांगतो की हा दुःसाहस नाही, हा हे जाणून बुजून नाही, कारण महाराष्ट्रात जरी भारतीय जनता पक्षाचं सरकार जरी नसलं तर केंद्र काय असा दुजाभाव करत नाही आहे. परंतु आपण प्रत्येक योजना प्रत्येक मदत ही भारतातल्या प्रत्येक राज्याला जर महाराष्ट्राशी कम्पेअर करून पाहिली आणि जर महाराष्ट्रात इतर राज्यांपेक्षा जास्त पद्धती या ठिकाणी कोरोना बाधित जर होते तर ती 100% तुटपुंजी आहे ही संख्या निशी दिसते, फिगर निश्चित दिसते. साधारणतः लसीचं जरी आपण म्हटलं तर लसीची संख्या म्हटलं, रेमडेसिवीर जरी म्हटलं तर मी रेमडेसिवीर या ठिकाणी सांगू शकतो की रेमडेसिवीर सुद्धा गुजरात सारख्या छोट्या राज्याला महाराष्ट्रापेक्षा मोठ्या राज्याच्या संख्येपेक्षा जास्त बाधित असताना गुजरातला जास्त दिले. हे मी आकडेवारी माहितीच्या अधिकारात हे आकडे आलेले आहेत, हे मी केवळ आरोप करायचा म्हणून करत नाही. परंतु तुम्ही आजारामध्ये तुझं माझं नसतं तर आजारामध्ये बंधुत्व असतं, अंध आजारामध्ये ममत्व असतं. तो हा सर्व वसुदेव कुटुंब जे आपण म्हणतो हे आमचं कुटुंब आहे आणि ही आपण हे आता केंद्राकडे बोट टाकलं की काही जनता पार्टीच्या राज्यांना वाटतं की सगळंच केंद्राने द्यायचं, मग म्हणजे काय केंद्राने द्यायचं? तो कधी केंद्राचा पॅन्डेमिक मधला कायदेशीर अधिकार आहे. मी आजही सांगू शकतो की या ठिकाणी केंद्राची 100% जबाबदारी आहे. ज्या वेळेस महामारीचं प्रकरण येतं त्या महामारीला आपण डिझास्टर मॅनेजमेंट म्हणतो किंवा देशात अशी डिझास्टरची परिस्थिती असते त्या डिझास्टरचा चेअरमन हा होम मिनिस्टर आणि त्या देशाचा पंतप्रधान असतो.
मग पंतप्रधान असताना ते स्वतःच जर पालकाच्या भूमिकेत असतील तर त्यांनी सर्व राज्यांना त्या त्या राज्याचा आढावा घेऊन जिथं जास्त बाधितांची संख्या आहे त्या लोकांना मदत करणं अपेक्षित होतं. त्या मानाने महाराष्ट्राकडे जाणून बुजून या ठिकाणी दुर्लक्ष झालंय हे आपण कुठलेही आकडे तपासून पाहिलं तर आपल्याला निदर्शनास येईल असं मी स्पष्टपणे या ठिकाणी सांगू इच्छितो. भारत को आत्महत्या से मुक्त इस मुख्य उद्देश्य सेवा देने वाली डॉक्टर सत्येंद्र शुक्लास लामा फेरा इंटरनेशनल ये संस्था भारत की सबसे बड़ी और पहली ISO प्रमाणित लामा फेरा हीलिंग संस्थान है, जिसके अंतर्गत जनवरी 2021 से संचालित लामा फेरा मॉनेस्ट्री मोहम्मदवाड़ी NIBM रोड पुणे में सेवाएं दे रही है. सुसाइड फ्री इंडिया के मुख्य उद्देश्य के साथ प्रतिदिन मॉनेस्ट्री में वयस्कों और बच्चों के लिए कुंडलिनी योगा मेडिटेशन, लामा फेरा हीलिंग, रेकी चिकित्सा सत्र आयोजित किया जाता है. ये सत्र लोगों को तनाव मुक्त, व्यसन मुक्त, सकारात्मक, ऊर्जावान, रोग प्रतिकार शक्ति के स्तर को बढ़ावा देने और बिना किसी दवा के सभी मानसिक और शारीरिक स्वास्थ्य के मुद्दों से मुक्त होने में मदद करता है. कोरोना की इस गंभीर स्थिति में खुद को और अपने परिवार को स्वस्थ रखने के लिए सही हीलिंग और योगा अत्यावश्यक है. अधिक जानकारी के लिए www.lamafera.com इस संकेत स्थल को सर्च करें. सर, महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात जर बघितलं तर मनोहर जोशी या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना कापसाला 2700 रुपये असा विक्रमी भाव देण्यात आलेला होता आणि विविध ठोस अशा म्हणजे झुणका भाकर केंद्र असेल किंवा असंख्य म्हणजे सर्वसामान्य गरीब व्यक्ती हा महाराष्ट्रामध्ये जगला पाहिजे, तरला पाहिजे, त्याला केंद्रस्थानी धरून या शासनाच्या योजना होत्या. परंतु आपण लक्षात घेतोय की कोरोना सारखा काळ आहे, परंतु तरी देखील आजही 3 ते 4 वर्ष आजही राज्याच्या हातामध्ये आहे. काय सांगाल सर तुम्ही सुद्धा या ठिकाणी सेनेचे ज्येष्ठ नेते आहात, नवीन योजना सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रस्थानी धरून काही आखण्याचं म्हणजे पक्षस्तरीय काही त्या बाबतीत चालू आहे का सध्या? दुर्भाग्य आहे की कोरोनाचा हा 1.5 वर्षाच्या काळामध्ये तसं केवळ एकमेकाला आजार सांभाळण्यामध्ये छोट्या मोठ्या शेतकऱ्यांचे आपण बघितलं असेल अवकाळी पाऊस असतो, वादळ असतं, ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये एकात एक आक्रमण होणं म्हणजे कोरोनामध्ये ही अजून 2-3 आक्रमण, तरी देखील राज्यात त्या शेतकऱ्याला यथोच्च मदत कशी करता येईल, त्यांचे अश्रू कशी पुसता येतील, कामगारांच्या दृष्टीने असेल किंवा या ठिकाणी राज्यामध्ये उद्योग कसा आला पाहिजे, तर मी 100% सांगू शकतो की आम्ही उद्योग ऊर्जा विभागाने आपल्या देसाई साहेब आहेत त्यांनी अतिशय ह्या परिस्थितीमध्ये सुद्धा चांगले उद्योग या ठिकाणी आजच आपण बघितलं असेल JBL सारखा सुद्धा एक मोठा उद्योग त्यांनी पुण्यासारख्या ठिकाणी येतोय. असं केवळ पुण्याच्या MIDC मध्येच नाही तर राज्याच्या इतर विभागात ज्या MIDC आहेत तिथे सुद्धा जास्त अजून काही उद्योग येत आहेत, त्यामुळे रोजगार निर्मिती 100% होईल. म्हणजे रोजगार निर्मिती म्हणजे सामान्य युवक या राज्यातला केंद्रस्थानी आहे हे या सरकारचं धोरण दिसतं. दुसरं, कामगार कायद्यातले जे काही बदल आहेत त्या कामगार कायद्यातल्या बदलाला सुद्धा केंद्राने केलेला राज्य म्हणावं तितकं पोषक नाही, कारण त्या कायद्याने मालकाचा जास्त उदय देण्यापेक्षा कामगारांचं भलं झालं पाहिजे, त्या अर्थाने राज्याने त्याला सुद्धा अजून तसा म्हणा होकार दिला नाही, त्याच्यावर कमिटी बसवली, त्याच्यातले काही बदल सुद्धा जे कामगारांच्या हिताचे असतील असे होतील असं दिसत आहे. मग आशा वर्कर असतील किंवा या ठिकाणी अंगणवाडी कर्मचारी असतील या सगळ्या घटकांना या ठिकाणी मदत होईल अशी राज्याची भूमिका आहे दिसते. आपण साधारणतः या काळा बघे बघितलं असेल तर शिवभोजन हा जो एक आपण या ठिकाणी योजना बघितली जी माननीय मुख्यमंत्र्यांनी आणली, त्या शिवभोजनाचा उपयोग राज्याच्या ज्यांना या खाली खऱ्या अर्थाने आधार पाहिजे होता तो आधार मिळाल्याने ती 14 तारखेपर्यंत अजून माननीय मुख्यमंत्र्यांनी पुढे एक्सटेंड केलेली आहे. या ठिकाणी हे झालं उद्योगाचं. शेतीच्या दृष्टीत सुद्धा अनेक योजना जो आपण बघत असेल किंवा पर्यटनाच्या दृष्टीने समजा कृषी पर्यटन, आता मला कालच काही कृषी पर्यटनाची लोक म्हटले ते सांगितलं साहेब जो आता आदित्य साहेबांनी जीआर काढला तो इतका मोकळी की ज्याने कृषी पर्यटनाला आपल्या राज्यामध्ये जागा मिळेल आणि हा महाराष्ट्र सुजलम सुफलम आहे, हरित महाराष्ट्र आहे. जर कृषी पर्यटनाला या ठिकाणी चालना मिळाली तर त्याच्यातून अजून उद्योग ऊर्जा या ठिकाणी निर्माण होईल लोकांना किंवा युवकांना त्याच्यात. आणि काय आहे की कृषी हा सुद्धा उद्योग असला पाहिजे या दृष्टीने ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस कृषी सारख्या अग्रिकल्चर विभागामध्ये सुद्धा रोजगाराला जास्त संधी आहे. नाहीतर लोकांना असं वाटतं शेती म्हणजे काय की असं अचानक उत्पन्न आहे की उत्पन्न मिळेल की नाही, कुटुंब जगेल की नाही, बेभरोशाचं पीक आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा खात्रीचं उत्पादन मिळेल
अशा दृष्टीने राज्य येणाऱ्या 3 वर्षांमध्ये अनेक योजना आणण्याच्या विचारात आहे असं मी या ठिकाणी सांगू शकतो. आणि जरी हे महाविकास आघाडीचं सरकार जर असले, उद्धव साहेब मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी काम केले, अतिशय सूत्रबद्धतेने तुम्ही बघितलं असेल की विरोधी पक्ष अशी वाट बघू नये की ह्या तिघांमध्ये कधी भांडण होत आहे, परंतु यांचा त्यांनीही वाट बघत असताना तिघांचा सलोखा असा वाढतोय असं दिसतंय. त्यामुळे त्यांच्या पोटामध्ये आज की उद्या कसे उचंबळून येत आहे हे आपण स्वतः बघत असताना त्यांच्या वक्तव्यावर आपल्या लक्षात येत आहे. आणि त्यांच्या उचंबळ्याने महाविकास आघाडीचे नेते अतिशय जवळ अजून येताना दिसतायत. त्यामुळे येणारा भविष्य काळ जो आहे महाविकास आघाडी 100% राज्यातील तरुण, राज्यातील शेतकरी आणि इतर वर्ग, उद्योजक असेल किंवा लघु उद्योजक असेल, याला भरभराटी आणि चांगले धोरण आणणाराच असेल असं मी या ठिकाणी 100% खात्री सांगू शकतो. सर, गेल्या 2 दिवसापूर्वी आपण दादर येथील सेना भवनासमोर झालेला एकंदरीत प्रकार संपूर्ण देशाने बघितलेला होता आणि त्यावरती दोनही पक्षांनी आपली मतमतांतरे माध्यमांसमोर आणि आपल्या सर्वांसमोर निश्चितच मांडलेले आहेत. परंतु 2022 मध्ये सर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक येऊ घातलेली आहे आणि 25 वर्ष अविरतपणे या ठिकाणी सेनेचा झेंडा मुंबई महानगरपालिकेवरती फडकत होता. सर, एकंदरीत काय सांगाल की ही एकंदरीत कालचा 2 दिवसापूर्वीचा जो प्रकार होता ती येऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीची थिंगी तर पडलेली नाही ना सर, काय सांगाल या संपूर्ण एकंदरीत प्रकारावरती? 25 वर्ष अविरत भगवा मुंबई महापालिकेवर फडकत आहे, फडकत होता असं नाही, तो फडकत राहील हे मी आपल्याला खात्रीने सांगू शकतो. त्याचं कारण आहे, मुंबईतला मूळ मराठी माणूस, मूळ हिंदुत्ववादी माणूस, शिवसेनेने त्यांच्यासाठी काय केलंय, ज्या घरामध्ये चूल पेटत नाही त्या घरात चूल पेटवण्याचं काम शिवसेनेने केलेलं आहे. ज्या घाताला काम नाही त्या तरुणाला काम देण्याचं काम शिवसेनेने केलं आहे. ज्या कुटुंबाला सहारा नाही त्या कुटुंबाला सहारा देण्याचं काम केलेलं आहे. ज्याच्या हाताला उद्योग नाही त्याच्या हाताला शिव वडापाव सारखा सुधाका असेना तरुणाला उभा करणारा उद्योग या ठिकाणी उद्याच्या अनेक उद्योग आहेत. मला मी खात्रीने आपल्याला सांगू शकतो, भारतीय जनता पक्षाने किती जरी स्वप्न पाहिली, किती जरी षडयंत्र केली, तरी भारतीय जनता पक्ष त्यांना असं वाटत असेल की मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही अगदी बरोबरीच्या टप्प्यामध्ये आलेलो आहे, पण त्यांनी केलेल्या ज्या चुका आहेत किंवा त्यांनी केलेलं जे राज्याकडे किंवा मुंबईकडे दुर्लक्ष आहे किंवा त्यांचा जो नतदृष्टपणा आहे, हा 100% मुंबईतली जनता त्यांना येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जनता धडा दाखवेल. शिवसेना तर पुढचीच बाप आहे, शिवसेना तर आम्ही त्यांना परवाच दाखवलेला आहे आणि अजून त्यांची जर त्यांची खुडी हाऊस पेटलेली नसेल तर 100% सांगतो त्यांनी ठिकाण आणि त्यांनी वेळ सांगावं. शिवसेना हीच, तुम्हाला मगाशीच सांगितलं, कणा असलेली संघटना आहे, राजकारण असलेली संघटना नाही. त्यामुळे दुसऱ्याचा कणा कसा मोडायचा हे आम्हाला 100% शिवसेना प्रमुखांनी शिकवलं. सर, राजकारणामध्ये सत्ता परिवर्तन सुद्धा होत असेल, सत्ता येतात आणि जातात, परंतु शिवसैनिक आणि शिवसेना यांचं जे नातं आहे ते आपण सर्वांनी बघितलेलं आहे की एकनिष्ठता हे शिवसेनेचं एक ब्रीदवाक्य आपण सर्वांनी बघितलेलं आहे आणि या भविष्याच्या काळामध्ये सुद्धा नवीन तरुणांची फळी या पक्षाकडे निर्मितीसाठी सर काही योजना काही आहेत का या संदर्भामध्ये? 100% सांगू शकतो की प्रत्येक संघटनेमध्ये मतमतांतर असतात आणि एक रचना असते. शिवसेनेची एक वेगळी रचना होती. शिवसेना प्रमुख असताना आदेशावर चालणारी संघटना आजही आदेशावर चालते, परंतु हे जरी असलं तरी तुम्हाला काही एक कन्स्ट्रक्टिव्ह संघटना वाढवत असताना एक बैठक निर्माण करायला लागते आणि विचारही त्याच्यात यावा लागतो. माननीय आदित्यसाहेब ठाकरे आमचे जे युवासेना प्रमुख आहेत आणि आत्ता जे युवा मंत्री आहेत यांच्या डोक्यातल्या कल्पना आणि ते ज्या पद्धतीने युवासेनेला पुढे घेऊन चालले तर मला 100% माहीत आहे की आमची शिवसेना आणि युवासेना, युवासेनेच्या माध्यमातून येणारे तरुण जे आहेत, मग त्यांची बैठक असेल, त्यांच्या संघटना आपली राज्याच्या प्रत्येक भागामध्ये कशी पोहोचावी, आपली प्रत्येकाची बैठक कशी व्हावी, बैठकातून आपल्या सैनिकांना काय वाटतं, एक अप्राइजल असतं. आपण ज्याला काय म्हणतो की संघटना केव्हा वाढते, शिवसेनेच्या शिवसैनिकाच्या मताचं ज्यावेळेस मूल्यांकन केलं जातं नेत्यांकडून तेव्हा त्या संघटनेला बळकटी मिळते आणि ती संघटना बलाढ्य स्वरूप धारण करते. तर येत्या काळामध्ये मला माहिती आहे खात्रीने उद्धव साहेब तर आहेच 100%, परंतु आदित्यसाहेब ठाकरे आमच्या युवकांचं
आमच्या जुन्या सर्व सैनिकांचं, आम्ही जुन्या नेत्यांचं या ठिकाणी प्रत्येकाचं काम पाहून, सैनिकांच्या कामाचं मूल्यांकन करून, संघटना कुठे कमी पडते, संघटना कुठे वाढली पाहिजे, मग ती राज्यात असेल किंवा इतर राज्य असेल, आपण केंद्राचा जरी प्रश्न आहे, तुम्हाला येत्याच काळामध्ये दिसेल आपल्याला की केंद्रामध्ये सुद्धा प्रत्येक राज्यामध्ये संघटनेची संघटनात्मक रचना, ज्याला आपण म्हणतो कन्स्ट्रक्टिव्ह बांधणी जी असते, निवडणुकीची बांधणी नाही, तर ती कन्स्ट्रक्टिव्ह बांधणी करताना सुद्धा आमच्या विविध नेत्यांवरती ती जबाबदारी देतील. नाहीतर केवळ एखाद्या राज्याची निवडणूक लढवायची, निवडणूक लढवणं आणि संघटना घरोघरी पोहोचवणं हे दोन वेगवेगळे भाग आहे. एकदा संघटना पोहोचली की संघटनेच्या माध्यमातून तुम्हाला निवडणुकीला सामोरं जावं लागतं. आणि जे पूर्वी आम्ही फक्त महाराष्ट्रापुरता थोडासा सखोल विचार करत होतो, परंतु आता आमचा नेता तरुण वयात आहे, त्याला पुढचा भविष्याचा खूप मोठा एक भविष्याची खूप मोठी संधी आहे. आणि आमच्यासारखे लोक जे आहेत, आम्हाला आमदार खासदार याच्यापेक्षा आम्ही शिवसेनेच्या कुटुंबात इतके आनंदी आहोत की आम्हाला देईल ते काम जर उद्या एखाद्या वारकऱ्याप्रमाणे जरी दिलं की तुला जाऊन हे काम त्या ठिकाणी करायचं आहे, तर आम्ही ते करायला सैनिक म्हणून 100% तयार आहोत. आणि संघटना, मग ती कामगार संघटना असेल, शिवसेना असेल, युवक सेना असेल, ही आपल्याला देशाच्या पातळीवरती 100% प्रत्येक ठिकाणी दिसेल, हे मी आपल्याला 100% या ठिकाणी खात्रीने सांगू शकतो. आणि तशी रचना सुरू आहे. धन्यवाद सर. एकंदरीत आज शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त सबंध शिवसैनिकांना मीडिया वर्ल्ड तर्फे आपण शुभेच्छा देऊयात. सर, तुमचा मौलिक वेळ देऊन तुम्ही या ठिकाणी शिवसेनेची एकंदरीत बांधणी, रचना आणि आजपर्यंतचं यश, कामगारांचे विविध प्रश्न आणि केंद्राकडून असलेल्या अपेक्षा यावरती जे भाष्य केलं त्या संदर्भात नक्कीच सर धन्यवाद. यापुढेही आपण नवनवीन विषयांवरती ज्येष्ठांच्या मुलाखती आपल्या सर्वांसमोर आणण्याचा आमचा प्रयत्न असाच अविरतपणे चालू राहील. तत्पूर्वी आपण थांबूयात. कॅमेरामॅन सुमित सह मीडिया वर्ल्ड न्यूज पुणे.